राज्यातली विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता, तर आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता, खात्रीदायक सूत्रांची माहिती। शरद पवार विरुद्ध अजित पवार पक्ष आणि चिन्हाच्या वादाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्याविरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार। तर दुसरीकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर। या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 17 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती। मराठा आरक्षणाविरोधातील सगळ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी होणार। आज राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक। या बैठकीमध्ये पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार, तर लाडकी बहीण योजनेचं सादरीकरण देखील होणार। आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी महत्वाची बैठक बोलावली। यावेळी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला बैठकीला उपस्थित राहणार। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होणार। भाजपच्या मुंबई कोर कमिटीची आज बैठक। मुंबईतल्या जागांबाबत चर्चा होणार। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांसह कोर कमिटीचे सगळे सदस्य उपस्थित राहणार। राज ठाकरे 20 ते 26 ऑगस्ट दरम्यान विदर्भ दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोर्चे बांधणी। मार्मिकचा 64वा वर्धापन दिन। वर्धापन दिनानिमित्तच्या शिवाजी मंदिरात आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। मनसेशी पेटलेल्या वादावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष। राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून कामबंद आंदोलन। कोलकात्यामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन। फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती। पूजा खेडकरच्या कुटुंबियांनी थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग कंपनीचा थकीत कर भरला। एबीपी माझाच्या बातमीचा दणका। कंपनीचा लिलाम होण्याच्या भीतीनं थकीत कर भरला गेलाय। कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अगरवाल दाम्पत्याच्या जामिनास विरोध। जामीन दिल्यास अगरवाल दाम्पत्य परदेशात पसार होईल। सहाय्यक आयुक्तांचा न्यायालयामध्ये युक्तिवाद। बळीराज सेना रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजाला एकत्र करत विधानसभा लढवण्याची शक्यता, त्यामुळे महायुतीला फटका बसेल असा अंदाज। जालन्यामध्ये बंजारा समाजाचे नेते अविनाश चव्हाण यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। परतूर विधानसभा मतदारसंघातून चव्हाण प्रबळ दावेदार। भाजपच्या पवनराव लोणीकरांसमोरची आव्हानं वाढणार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून एकाच दिवशी उमेदवारांची चाचपणी। ठाकरे गटाकडून संजय राऊतांच्या माध्यमातून उमेदवारांच्या मुलाखती। बाबाजी दाते महिला बँक प्रकरणामध्ये अखेर गुन्हा दाखल। 206 जणांवर 242 कोटींचा अपहार केल्याचा आरोप। लेखापरीक्षण अहवालावरून गुन्हा दाखल। स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचं कोकणी लोकांविषयी वादग्रस्त विधान। विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांची कारवाईची मागणी। स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसाचा अपमान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे आक्रमक। राणेंची एक्स अकाउंटवरून प्रतिक्रिया। मुनव्वर फारुकीची वादग्रस्त विधानावर माफी। कोकणावर आपलं खूप प्रेम आहे, आपण माफी मागतो असं म्हणत एक्स अकाउंटवरून त्यानं माफी मागितली। कोकणी माणसांवर त्यानं वादग्रस्त विधान केलं होतं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर। आतापर्यंत एकूण 1,45,00,000 महिलांनी अर्ज भरला, तर 1,34,00,000 महिलांचा अर्ज पात्र ठरला। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरणासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन। शनिवारी बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमात सहभागी होणार। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या नाशिकच्या उद्योजकांसोबत बैठका। नाशिकमध्ये उद्योग वाढवण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची उदय सामंत यांची माहिती।
महिंद्राच्या प्रकल्पासाठी नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही. प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फेक नरेटिव्ह असल्याचीही टीका. 10वी 12वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीची तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा होणार. अत्यल्प प्रतिसादामुळे एअर इंडियानं पुणे मुंबई विमानसेवा बंद केली. मात्र उड्डाणाची वेळ चुकीची असल्यानं प्रवाशांची विमानसेवेकडे पाठ. गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस. पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू होणार असल्याची माहिती. गोखले पुलाचं पूर्ण काम कधी होणार याची उत्सुकता. बेशिस्त ई बाईक चालकांवर मुंबई पोलिसांचा कारवाईचा बडगा. ई बाईक चालक विशेषतः डिलिव्हरी बॉय हे वाहतुकीचे नियम पाळत नसल्याबाबत असंख्य तक्रारी. एकूण 1176 ई बाईकवर कारवाई. अटल सेतूमुळे वाशी खाडीतील 60% मच्छीमार 60% मास्यांच्या संख्येमध्ये घट झाल्यानं मासेमारीवर परिणाम. या संबंधित मच्छीमारांना नुकसानाचे भरपाई देण्यात यावे असे आदेश. मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत आदर्श सौर ग्राम उपक्रम सुरू. योजनेची मार्गदर्शक तत्व केंद्र सरकारकडून जाहीर. अकोला शहरातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवर सध्या तिरंगी रंगामध्ये उजळून निघाला. तीनही रंगामध्ये न्हाऊन निघालेल्या अकोल्यातील या टॉवरची खास दृश्य. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना मालगाडीच्या धडकेमध्ये वाघिणीचा मृत्यू. गोंदिया गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरची ही घटना. वाशिमच्या शिरपूर येथील जैन मंदिरात 2 गटात तुंबळ हाणामारी. मद्यप्राशन केलेल्या कारागिराकडून मूर्तीची विटंबना असल्यानं एका गटाकडून विरोध. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क 2024 मुंबई आयआयटी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर तर इनोव्हेशन शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये देशात पहिल्या स्थानावर. सर्वोत्कृष्ट राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या यादीमध्ये पुण्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात तिसरं. पहिल्या 10 महाराष्ट्रातलं एकमेव विद्यापीठ. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे हेडक्वार्टर आणि लोगोचं शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन. कार्यक्रमासाठी रोहित पवारांची उपस्थिती. सांगलीतील पलूस तालुक्यातील धनगावमध्ये महिलेला चोरट्यांकडून घरात शिरून मारहाण. चोरट्यांकडून दागिनेही लंपास. गावामध्ये भीतीचं वातावरण. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणावती वसाहतीमध्ये अजगराचं दर्शन. सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलं. पुन्हा एकदा अजगर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबारमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं रेस्क्यू केलं. तळोदा तालुक्यातील तुळाजा शिवारातली घटना. शिकारीच्या शोधात बिबट्या विहिरीत पडला होता. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 30% क्षेत्रातील सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. ऐन शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडं पिवळी पडून वाळत असल्यानं शेतकरी संकटात. वादग्रस्त ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस विधेयकाचा मसुदा मागे. माहिती आणि प्रशासन मंत्रालयाचा मोठा निर्णय. सरकार विधेयकाचा नवा मसुदा तयार करणार. विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला होता. भारतामध्ये जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर घसरला. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यानं महागाईचा दर घसरला. मागच्या 5 वर्षात महागाईचा दर 3.45 इतक्या नीचांकी पातळीवर. आरबीआयच्या पुढील पतधोरण आढाव्यात व्याजदर घटण्याची शक्यता. 5 वर्षांनंतर महागाई पहिल्यांदाच 4% खाली. पतधोरणात आढावा बैठकीत व्याजदर घटवल्यास कर्ज स्वस्त होण्याची शक्यता. आज स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम. दिल्लीमध्ये अनेक रस्ते बंद राहतील. दिल्ली पोलिसांनी वाहतूक ऍडवायझरी जारी केली आहे. आज भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटनं केलेल्या अपीलवर क्रीडा लवादाचा न्यायालयात निकाल देणार. भारतीय वेळेप्रमाणे आज रात्री 9:30 निकाल येण्याची शक्यता. हवामान विभागाकडून 48 तास मुसळधार पावसाचा अलर्ट. केरळ मध्य प्रदेश राजस्थान हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज.
जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊसामुळे अमरनाथ यात्रेला बालटालमध्येच स्थगिती. या मार्गावर तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे मार्गावरची यात्रा स्थगित. बांगलादेशमधील अराजकतेचा कांदा आणि हळदीनंतर आता संत्र्यालाही फटका. निर्यात होणाऱ्या 2.5 लाख टन संत्र्याचं करायचं काय? संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न. विनय मोहन क्वात्रा अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत. सोमवारी ते अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC इथे पोहोचले. याआधी क्वात्रा हे भारताचे परराष्ट्र सचिव राहिले. कंगना रनौतचा बहुचर्चित असलेला इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर उद्या म्हणजे 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.